सुतिलंत्रे अहमियत का साथ विचिकते हम अपने जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपने जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंडित हा हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी निर्भया छातीवर मृत्यूशी सुदराने येणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरून आजही देशाची व्यवस्था बाळगली जाते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महामानवांना मी अभिवादन करते आणि येथे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी टाळ्यांच्या गजरात स्वागत करते. येथे उपस्थित सर्व मान्यवरांना असा प्रश्न पडला असेल की आज ही मी नेमकं काय बोलणार आहे तर ऐका माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं, माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं, मी कोणाच्या पोटी जन्माला यावे हे माझ्या हातात नव्हतं, तुमच्या हाताच्या रेषा नव्हे तर तळहाताच्या पाठीमागे फिरता मनगटात तुमचं भविष्य सामावलेलं असतं हे सांगायला आज मी इथे आलेली आहे. राम मंदिर के बाहली का पक्ष नहीं मेलाई हूँ, घायल भारत चीख रहा है जीत दुलानी आई हूँ. आज आपण सर्वजण इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश आठवणीतील मुक्तता मिळाली. एक तारा समोर आणि पायथा यंगार गजा जे जयकार क्रांतीचा कुसुमाग्रजांचे हे आव्हान सार्थक होण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला. पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडला, असंख्य बलिदानाचं सार्थक झालं.